दौलताबादचा देवगिरी तसा जुन्नरचा शिवनेरी यादव काळात निर्माण झालेले हे किल्ले आजही इतिहासाची साक्ष देतात. संपूर्ण मोगलशाहीला वचक बसवून स्वराज्य स्थापन करणारे आदर्श शासनकर्ते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला. सह्याद्रीच्या कुशीत ठणगी पडली आणि स्वराज्याच्या रूपाने वणव्यासारखी पसरली हेच ते ठिकाण किल्ले शिवनेरी आणि इथला अपरिचित इतिहास. नमस्कार, मी विक्रांत खडके. खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज आम्ही निघालो होतो किल्ले शिवनेरीवर. कडाक्याच्या थंडीत इगतपुरीपासून प्रवास सुरू केला. साधारणतः 113 किलोमीटर अंतर एक एक टप्पा पार करत प्रवास सुरू झाला. 3 तासानंतर आम्ही जुन्नर शहर गाठलं. लांबून शिवनेरीचे दर्शन होत होते. गडाच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी रस्त्याची सोय आहे, तरीही किल्ल्याच्या तळाशीच पार्किंग करून शिवनेरीचा ट्रेक सुरू झाला. आता सूर्य डोक्यावर येत चालला होता. काही अंतर चालल्यानंतर पहिल्या पायऱ्यांचा टप्पा सुरू होतो. इतर किल्ल्यांचा विचार करता येथील स्वच्छता आणि किल्ल्याची डागडुजी चांगल्या प्रकारे केलेली आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून आत जाऊन पायऱ्यांची चढण आणि दरवाजे यांची एक साखळी तयार होते. ताशीवकडे आणि दरवाजांची रचना यावरून देवगिरी किल्ल्याशी बऱ्यापैकी साम्य दिसून येते. कारण सातवाहन काळात टेकडीवाजा डोंगर असलेल्या शिवनेरीला यादव काळात इसवी सन 1170 ते 1308 दरम्यान गडाचे स्वरूप दिले गेले. तिथूनच या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व वाढले आणि वर्चस्ववादाची लढाई सुरू झाली. पहिले 5 दरवाजे पार करून गेल्यानंतर डाव्या बाजूच्या वाटेने आपण एका मंदिरापाशी पोहोचतो. या शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी महाराजांचे नाव ठेवण्यात आले होते. शिवाई देवीचे दर्शन घेऊन परत किल्ला चढण्यास सुरुवात केली. कुलूप दरवाजा आणि मेना दरवाजानंतर आपण शिवनेरीच्या माथ्यावर येतो. पहिल्याच नजरेत एक भगणी इमारत दिसली. ऐतिहासिक पुराण्यांवरून तो आंबारखाना म्हणजेच धान्याचे कोठार असल्याचे समजते. इथून एक वाट गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाते तर दुसरी वाट छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थानाकडे जाते. हेच ठिकाण जिथे स्वराज्याच्या सूर्याचा उदय झाला इयत्ता 4थीच्या पुस्तकात बघितलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात बघत होतो. शिवरायांच्या जन्माने पावन झालेल्या या शिवनेरीच्या मातीचा अजून एक दुर्दैवी इतिहास आहे. प्राचीन काळापासून सह्याद्रीच्या डोंगर उतारांवर महादेव कोळी, ठाकर, कातकरी या आदिवासी जमाती वस्ती करून राहतात. इसवी सन 1657 कोळवांच्या आदिवासी राज्यात असलेल्या शिवनेरीला मोगल फौजांनी वेढा दिला. त्यावेळी जुन्नर प्रांताचे सरनाईक खेमार अगतवान यांनी आपल्या आदिवासी वीरांसह पराक्रमाची शर्त केली, पण अफाट मोगल फौजांसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. खेमाजी नाईक व इतर आदिवासी वीरांचा शिरच्छेद करण्यात आला आणि त्या शिरांच्या ढिगावर हा चौथरा बांधण्यात आला. इतिहासाने मात्र या बलिदानाची दखल घेतली नाही.
आदिवासींप्रमाणेच त्यांचा पराक्रमाचा इतिहास सुद्धा दुर्लक्षित राहिला ही मोठी शोकांतिका आहे.